विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारतातल्या प्रत्येक खादी भांडारामध्ये प्रत्येक ग्राहकांना निश्चित अशा स्वरूपाची सूट म्हणजेच रिबेट दिलं जातं त्यामुळं आपण या ऑक्टोबर महिन्यामध्ये काहीतरी खादी भांडारातून खरेदी करायला पाहिजे मी तर खरेदी केलेली आहे आणि तुम्हीही निश्चित कराल या माझ्या छोट्याशा आवाहनानंतर आपण अभ्यासाकडे बोलूया आणि पाहूया मराठी या विषयातील उपघटक तीन पॉईंट चार निर्देश हे जाणून घ्या काय जाणून घ्यायचं आहे आपल्याला या उपघटकामध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे बदल करणे किंवा सूचनाचे पालन करणे अपेक्षित असते आता काय काय सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करायचं आणि कृती करायचं पाहूया तीन पॉईंट एक तीन पॉईंट चार अ काय दिले बघा बरं योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा आता कोणते योग्य शब्द वापरायचे तर पर्यायामधले पहा प्रश्न पहिला झाडावर येत असलेला साप पाहून चिमणीच्या पिलांनी डॅश डॅश केला आता विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न फार सोपे असतात आता गणिताचा एक प्रश्न सोडवायला आपल्याला प्रश्न वाचावा लागतो आकडे मोड करावी लागते आणि त्यानंतर पर्याय पाहून मग उत्तर बरोबर शोधावं लागतं आणि नंतर बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक रंगवावा लागतो पण इथं काय आहे एक छोटासा प्रश्न योग्य कोणता पर्याय आहे ते शोधायचा आणि त्याचा पर्याय रंगवायचा म्हणून दहा सेकंदातच एक प्रश्न न सोडवता घाई न करता तीस सेकंद छान प्रश्न वाचायचा विद्यार्थी मित्रांनो आणि दहा सेकंदामध्ये कोणतं उत्तर येईल हे शोधून पुढच्या दहा सेकंदात त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं असं पन्नास सेकंदात बरं ठीक आहे चाळीस सेकंदात एक प्रश्न सोडवा हा घाई करू नका पहा मग काय झाडावर येत असलेला साप पाहून चिमणीच्या पिलांनी डॅश डॅश केला गडगडाट तर ढगांचा असतो कडकडाट गड़ तर विजांचा असतो सळसळाट तर पानांचा सळसळ असती इथं स्पष्टीकरणात दिलं बघा सगळं तर पिलांनी काय केलंय मग चिवची वाट म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर चार छानपैकी ते वर्तुळ रंगवायचं दुसरा प्रश्न पाय घसरून पडल्याने ॲनाचा पाय डॅश डॅश मोडणे पाय मोडणे का नाही मोडतात पाय मोडतात का नाही पाय मोडेल नाही तर पाय हे क्रियापदाचं रूप फार महत्वाचं आहे म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर दोन समजलं पुढचं प्रश्न तिसरा सुलभाने रमेशला विचारले तुला ती पुस्तके का डॅश डॅश होती आवडली होती अरे हेच बरोबर वाटायले पुढं आवडेल होते नाही आवडेल होती रचना चुकीची आवड होती रचना चुकीची आवडतात रचना चुकीची आहे तर योग्य काय आहे अर्धपूर्ण वाक्य कशानं होतं तर पर्याय एक न सुलभाने रमेशला विचारले तुला ती पुस्तके का आवडली होती कळालं चला आता पुढचा प्रश्न प्रश्न चौथा एकावर अरे दिसत नाही का थांबा एक मिनिट प्रश्न चौथा एकावर एक ठेवलेल्या एक पोत्यांची डॅश डॅश असते मग पोत्यांची काय असते अढी अढी तर आंब्याची असते मग चवड चवड तर भाकऱ्यांची चवड असते मुळी तर लाकडाची असते मग काय येईल इथं थप्पी म्हणून प्रश्न चौथ्याचं उत्तर चौथ पर्याय नंबर तीन पुढचा पाचवा प्रश्न जलधारांचे ते नृत्य पाहताना डॅश डॅश हरपून गेले दृष्टी हरपून गेले का नाही नजर हरपून गेले का नाही लक्ष हरपून गेले का नाही तर वाक्यरचना पूर्ण भान या शब्दानं व्यवस्थित होते अर्थपूर्ण होते जलधारांचे नृत्य पाहून भान हरपून गेले हे बघितलंच मुलांनो पाहिले ना आपलं दहा ते वीस वीस सेकंदात प्रश्न समजतो पाच सेकंदात पर्याय वाचून होतात पाच सेकंदात उत्तर सापडतं आणि दहा सेकंदात पर्याय रंगवायचं अशा प्रकारे तीस चाळीस सेकंदात प्रश्न व्यवस्थित पूर्ण करायचं बरं का घाई करायची नाही लगेच जलधारांचे तिरून पाहून लगेच भान हरपून गेले असं पटकन म्हणायचं नाही लगेच उत्तर पर्याय तीन असं नाही करायचं स्लोली व्यवस्थित प्रत्येक प्रश्नाला छान न्याय द्या पाहूया सराव प्रश्नसंच तीन पॉइंट चार बघा आता काय दिलं याच्यामध्ये अ आहे बरं का तीन पॉईंट चार अ असे आ ई आणि ई असे सराव प्रश्नसंच तीन पॉईंट चारमध्ये चार भाग आहेत योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा प्रश्न पहिला दौलतरावांच्या मोठ्या बहिणीचा मुलगा अक्षय त्यांचा डॅश डॅश आहे <laughs> आता बघा दौलतराव त्यांच्या मोठ्या बहिणीचा मुलगा बहिणीचा मुलगा कोण असतो पाचा मग तो कोण इथं अक्षय त्याचं नाव अक्षय आहे आणि अक्षय कोण आहे मुलगा नाही पुतण्या नाही भाऊ नाही तर पाचा म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर चार दुसरा प्रश्न वाघाची डॅश डॅश ऐकताच सर्व माकडे पसार झाली वाघाची काय असती गर्जना तर सिंहाची असती आरोळी नाही हाक नाही तर डरकाळी वाघाची डरकाळी ऐकताच सर्व माकडे पसार झाली तिसरा माझी मायभूमी संस्थेला 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांच्या सभासदांनी डॅश डॅश समारंभ साजरा केला मग कसला समारंभ साजरा केला पंचाहत्तर वर्ष जर पूर्ण झाले तर कोणता समारंभ असतो सुवर्ण महोत्सव म्हणून तिसऱ्याचं उत्तर थांबा 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 तिसऱ्याचं उत्तर काय नाही महोत्सव नाही तर पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर असते अमृत महोत्सव म्हणून माझी मायभूमी संस्थेला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांच्या सभासदांनी अमृत महोत्सव समारंभ साजरा केला पुढचा प्रश्न प्रश्न चौथा गाता येत नव्हते पण सुलभाने सांगितले माझा आवाज बसला आहे म्हणतात ना नाचता येईना एकदम बरोबर आहे अंगण वाकडे समजले चार प्रश्न समजले पहा पुढचा पहा पाचवा प्रश्न सायंकाळचे सहा वाजत आले दिवस डॅश डॅश झुकत होता मग काय येईल उत्तरेकडे दिवस झुकतो का पूर्वेकडे नाही तर मावळतीकडे झुकत होता उगवतीकडे तर सकाळी असते म्हणून पाचव्याच उत्तर पर्याय नंबर तीन सहावा प्रश्न अधोरेखित शब्दाचे सर्वाधिक योग्य रूप कोणते ते सांगा विमानाने मुंबई दिल्लीला पोहोचायला तीन तास लागतात मग आधोरेखित शब्द मुंबई आहे सर्वाधिक योग्य रूप मुंबईचं योग्य रूप काय आहे विमानाने मुंबई दिल्लीला म्हणजे मुंबईहून दिल्लीला असं पाहिजे मुंबईतून नाही मुंबई नाही मुंबईकडून नाही मुंबईहून करेक्ट आहे म्हणून सहाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार आहे ना सोपं सातवा पुढीलपैकी कोणत्या शब्दातील पर्यायातील शब्द व त्यांचा अर्थ अचूक आहे म्हणजे बरोबर आहे असा योग्य पर्याय निवडा मग आता पीक पीकचा अर्थ धान्य पीकचा अर्थ कोकीळ बरोबर आहे पीक म्हणजे कोकीळ दुसरं दीन म्हणजे इतरला हा आता इथं बघा इथं दीन हे जे आहे हे, हे दिन म्हणजे दिवस आणि हे दिन म्हणजे गरीब हे चुकलं सूत सूत म्हणजे इथं मुलगा आणि सूत म्हणजे सारथी हे थोडं चुकलं आहे सूत म्हणजे सारथी आणि हे सूत म्हणजे मुलगा असं पाहिजे नंदी म्हणजे धेनू नंदी म्हणजे धेनू नदी म्हणजे सरिता बरोबर आहे पण नंदी म्हणजे धेनू नाही आहे तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक आता बघा हे पीक दुसरी पहिली दुसरी वेलांटी आली तर धान्यन पहिली वेलांटी आली तर कोकीळ म्हणून सातव्याचं उत्तर पर्याय नंबर एक आठ व नऊसाठी साठी सूचना काय दिलेत खालील वाक्यातील रिकाम्या जागासाठी पुढे दिलेल्या शब्दातून अचूक पर्याय निवडा असं म्हणलंय बघा बरं बघा आता दोन्ही प्रश्न काय दिलेला आहे एकनाथ महाराज डॅश डॅश होते मग एकनाथ महाराज काय होते डॅश डॅश होते म्हणजे काय धर्मराज नाही अक्षरशत्रू नाही कुबेर नाही तर शांतीचे सागर होते म्हणून आठव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन प्रश्न नववा तो दैनिक वृत्तपत्राचा डॅश डॅश आहे मग वृत्तपत्राचा काय आहे लेखक नाही समीक्षक नाही श्रोता नाही तर संपादक आहे हे करेक्ट आहे दहावं अनु हा उपसर्ग कोणत्या शब्दाला लागणार नाही रूप मती जीव इथं जीव आहे वाद आणि जीव आता बघा जीव अनु हा उपसर्ग कोणत्या शब्दाला लागणार नाही तर ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार आता आपण पाहूया तीन पॉईंट चार आ सुसंगत वाक्यांचा परिच्छ हे फार महत्वाचं आहे बरं का हे जाणून घ्या परिच्छेदात एकमेकांना सुसंगत असणारी वाक्य असतात मुलांनो वरच्या वाक्यांशी संबंधित असे खालचे वाक्य असते सुसंगत परिच्छेद दोन ते तीन वाक्यांचे असतात हा प्रश्न सोडवताना वाक्याचा क्रम त्यातील क्रियांचा क्रम लक्षात घ्यायचा बऱ्याचदा दुसऱ्या वाक्याचा क्रम पहिल्या वाक्याशी संबंधित असतो हे लक्षात घ्यायचं बरं का म्हणून घाईनं उत्तर लिहायचं नाही सुसंगत परिच्छेदातील सगळी वाक्य वाचून वाक्याचा संबंध लक्षात घेऊनच उत्तर निश्चित करा बघा जे दोन किंवा तीन वाक्य असतील ते आपल्याला आधी वाचायचेत आणि त्यानंतरच त्याचं उत्तर आपल्याला शोधून रंगवायचंय पहा आता नमुना प्रश्न बघितल्यावर तुम्हाला समजला नमुना प्रश्न परिच्छेद एक आता या एका परिच्छेदात किती प्रश्न दिलेले आहेत तीन प्रश्न चांगला दहा बारा जणांचा डॅश डॅश लगोरी खेळण्याचा लगोरी खेळण्यासाठी जमला मग आता दहा बारा जणांचा थवा गट्ठा घोळका जुडगा मग काय येईल ह्याचं थवा तर पक्ष्यांचा असतो मग आता दहा बारा जणांचा लगोरी पक्षी तर लगोरी खेळत नाहीत गठ्ठा गठ्ठा तर वयांचा असतं त्या वयाबी लगोरी खेळत नाहीत जुडगा जुडगा तर किल्ल्यांचा असतो तेही लगोरी खेळत नाहीत म्हणून याचं पहिल्याच उत्तर नक्कीच काय आहे पर्याय नंबर तीन दहा बारा जणांचा घोळका लगोरी खेळण्यासाठी जमला आता दुसरा प्रश्न स्नेहल आणि जयंतने आपापले डॅश डॅश वाटून घेतले आपापले मित्र वाटून घेता येतात शत्रू वाटून घेता येतात वर्गमित्र वाटून घेता येतात नाही तर भिडू भिडू म्हणजेच काय खेळातले सहकार्यांना भिडू म्हणतात म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर एक प्रश्न तिसरा दोन डॅश डॅश तयार झाले दोन खेळाडू तयार होतात का संच तयार होतात का नाही गट तयार होतात का नाही तर संघ आता बघा खेळाडू हेनी वाटून घेतले भिडू वाटून घेतले म्हणजे किती झाले स्नेहालचा एक संघ आणि जयंतचा एक संघ संघ तयार झाले म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर चार होता ना सोपा पहिला परिच्छेद आता दुसरा परिच्छेद असे सोपे सोपे आणि अशा सोप्या परिच्छेदाचेच मार्क तुम्हाला मिळणार आहेत परिच्छेद दुसरा पप्पू होताच डॅश डॅश स्वभावाचा भित्रा चिडचिड्या मनमेळावू अबोला अब आता कोणतंही उत्तर येऊ शकते ह्याच्यातलं म्हणून ह्याचं सुसंगत दुसरं वाक्य तिसरं वाक्य तिसरा प्रश्न दुसरा प्रश्न पाहूया काय आता दुसरा प्रश्न राज्य घेण्यास त्याने डॅश डॅश दिला होकार सल्ला देकार नकार आता काही येऊ शकते मग आता काय करावं लागेल याचं उत्तर कळणं तिसरा प्रश्न त्याच्या आशा डॅश डॅश त्याला खेळात कोणी घेत नव्हते हां त्याच्या अशा रडण्यामुळे का नाही रडू तू कुणीच लाईन दिसण्यामुळे नाही हसण्यामुळे नाही वागण्यामुळे नक्कीच म्हणून तिसऱ्याचं उत्तर काय आलं रे चार कळालं आता पुढचं मग आता त्याच्या अशा वागण्यामुळे त्याला कुणी घेत नव्हतं म्हणजे काहीतरी त्यानं चुकीचा वागला काय वागला चुकीचं राज्य घेण्यास त्याने डॅश डॅश दिला मग आता त्याने होकार दिला तर कुणी घेत नव्हतं म्हणले नकारार्थी शब्द आहे मग होकार घेतला तर सगळे घेतील पण इथं नकार आहे म्हणजे त्यानं नक्कीच नकार दिला असेल सल्ला नाही देकार नाही तर नकार म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर चार नकार आणि पहिलं काय पप्पू होताच डॅश डॅश स्वभावाचा मग कशा स्वभावाचा होता तो भित्रा नाही मन मिळावू नाही आबोल नाही तर चिडचिड्या तो चिडायचा सारखा हे कशावरून कळालं रे तर त्याचा असा नकारार्थी त्याच्या अशा वागण्यामुळं म्हणजे तो चिडचिड करायचा बरोबर आहे राज्य घेण्यास त्याने काय दिला नकार म्हणजे हे दुसऱ्या आणि तिसऱ्या ह्याच्यावरून आपल्याला समजलं पहिल्याच उत्तर पर्याय नंबर दोन आहे समजला हाही परिच्छेद पहा मग पुढचा बघा परिच्छेद तिसरा प्रश्न पहिला पावसाने गारपिटीने झोडपले म्हणून शेत टॅश टॅश शेत बहरून येतील का आता पावसानं झोडपल्यावर बहरून कशी येतील तरतारून झाली सुकली नाही तर उद्ध्वस्त झाली म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर दोन दुसरा प्रश्न शेतीचे सारे रूप डॅश डॅश गेले आता बघा गारपीट झाल्यामुळं बहरून नाही आनंदून नाही भिजून नाही तर पालटून गेले ह्याच्यावरून कळालं दुसऱ्याचं उत्तर पर्याय एक आहे समजला हाही परिच्छेद पहा आता चौथा परिच्छेद काय दिले चौथ्या परिच्छेदातले तीन प्रश्न बघा बरं बघा प्रश्न पहिला पाऊस पडून गेल्यावर डॅश डॅश आकाशात इंद्रधनुष्य दिसते सतत दिसते का नेहमीच दिसते का कधी कधी का रात्री बरोबर आहे पहिल्याचं उत्तर कळालं तुम्हाला पर्याय नंबर तीन ही पावसाळ्यात घटना घडती बरोबर आहे का नाही म्हणून नेहमी नाही सतत नाही रात्री नाही तर कधी कधी हे उत्तर येईल दुसरा प्रश्न त्याचे डॅश डॅश रंग पाहून सर्वजण हरखून जातात त्याचे म्हणजेच इंद्रधनुष्याचे चित्रविचित्र का नाही भेसूर नाही भडक नाही तर मनमोहक त्याचे मनमोहक रंग पाहून सर्वजण हरखून जातात तिसरा प्रश्न निसर्गाचा तो एक अद्भुत डॅश डॅश असतो मग काय असतो अद्भुत उपकार नाही शोध नाही जादूगार नाही तर आविष्कार म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर दोन आता एकदा सगळ्याचे उत्तर कळाले की मग सगळे छान पर्याय रंगवायचे तोपर्यंत रंगवायचं नाही बरं का मुलांना पहिल्याचं उत्तर शोधून घ्या दुसऱ्याचं उत्तर शोधून घ्या तिसऱ्याचं उत्तर शोधून घ्या तीनही उत्तर कळाले की मग तीनही पर्याय छानपैकी अचूक रंगवा आता बघूया आपण सराव प्रश्नसंच तीन पॉईंट चार पहिला गांधीजींनी देशासाठी डॅश डॅश उपोषण सुरू केले आता उपोषण कसं आहे आमरण उपोषण सुरू केले हेच बरोबर वाटायला नेहमी उपोषण सुरू केले नाही उद्या उपोषण सुरू केले नाही सतत उपोषण सुरू केले नाही आहे तर पहिल्याच उत्तर पर्याय नंबर एक येत मग आपण हे लक्षात ठेवायचं टिक करायचं दुसरा त्याची इंग्रजी त्याची इंग्रज सरकारला डॅश डॅश घ्यावी लागली म्हणजे कशाची रे उपोषणाची इंग्रज सरकारला काय घ्यावी लागली तर काळजी घ्यावी लागल का नाही ते तर काळजी घेत नव्हते मोजणी घ्यावंल का नाही तपासणी घ्यावी लागेल का नाही तर दखल घ्यावी लागली म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन तिसरं दोनच दिवसात त्यांच्या सर्व मागण्या डॅश डॅश आल्या नाकारण्यात नाकार आता उपोषण केल्यावर नाकारतील कसं झाकण्यात टाकण्यात नाही तर मान्य करण्यात आल्या हे कळालं मग आता तिघाचेही उत्तर कळाले की मग पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर एक दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन आणि तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर दोन हे उत्तर योग्य ते रंगवून घ्या आता पहा परिच्छेद दुसरा राष्ट्रीय डॅश डॅश स्पर्धासाठी क्रीडानगरी सज्ज झाली मग आता राष्ट्रीय काय असतात राष्ट्रीय गायन स्पर्धा आता क्रीडानगरीत गायन होऊ शकते रे वादन होऊ शकते नृत्य होऊ शकते क्रीडा बी होऊ शकते पुढचं या स्पर्धेमध्ये सर्व राज्यातील डॅश डॅश सहभाग घेतला होता गायकांनी वादकांनी नर्तकांनी खेळाडूंनी काही होऊ शकते बरोबर भर आहे विजेत्यांना उचित डॅश डॅश गौरवण्यात आले मग आता तिसऱ्याच उत्तर काय येईल रे विजय त्यांना उचित वस्तूने वस्तूने गौरवण्यात येईल नाही वस्तू कशाला देतील मग काय येईल पुस्तकाने गौरवण्यात पुस्तक देणार नाहीत चिन्हाने नाही पुरस्काराने हे करेक्ट आहे आता एक तर समजलं बघा विजय त्यांना उचित पुरस्काराने गौरवण्यात आलं आता, आता दुसरा प्रश्न या स्पर्धेमध्ये सर्व राज्यातील सर्व राज्यातील वादकांनी सहभाग घेतला नर्तकांनी सहभाग घेतला खेळाडूंनी सहभाग घेतला आता एक लक्षात घ्या क्रीडानगरी म्हणले तर योग्य जास्त योग्य आहे खेळाडू बरोबर आहे क्रीडानगरी म्हणल्यामुळं म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर चार पहिलं बघू राष्ट्रीय डॅश डॅश स्पर्धांसाठी आता इथं खेळाडू म्हणलं तर इथं काय येईल रे क्रीडाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धासाठी क्रीडानगरी आता राष्ट्रीय न शब्द हे म्हणून राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा ह्या क्रीडानगरीतच होतील म्हणून क्रीडानगरीत काय होईल गायन नाही वादन नाही नृत्य नाही तर क्रीडाच होतील म्हणून पहिल्याचं उत्तर चार दुसऱ्याचं उत्तर चार आणि तिसऱ्याचंही उत्तर चार समजला परिच्छेद पहा मग पुढचा परिच्छेद तिसरा शिशिर ऋतूनंतर डॅश डॅश ऋतूचे आगमन होते hmm. आता हे तर तुम्हाला माहीतच आहे शिशिर ऋतूनंतर काय येत आहे वसंत ऋतू म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर दोन दू। दुसरं दू। या ऋतूत वृक्षवेलींना नवी डॅश डॅश फुटते मग काय येईल याचं उत्तर पालवी एकदम बरोबर आहे कळालं त्याच्यानंतर पुढचं तिसरा आणि शेवटचा डॅश डॅशच्या गायनाने आसवंत भरून जातो मग आता डॅश डॅशच्या गायनाने मग वसंत ऋतूत कोण गातो मोर नाही पोपट नाही मैना नाही तर कोकीळ कोकीळच्या गायनाने आसवंत भरून जालो म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर दोन होताना सोपा हाही परिच्छेद आणि मी उत्तराला मुद्दाम टिक करत नाही बरं का मुलांनो तुम्हाला उत्तर लक्षात राहावं मी जर टिक केलं तर उत्तराकडंच लक्ष जाईल तुमचं तुमचं तुम्हाला तुम्च तुम्च समजावं पहा बरं असा सोपा परिच्छेद चार मैदान डॅश डॅशनी खचाखच भरले होते खेळाडूंनी प्रेक्षकांनी पंचांनी आणि विक्रेत्यांनी आता मैदानामध्ये खेळाडू मैदानात खेळाडू प्रेक्षक असेल ना मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलेला असेल म्हणून पहिल्याचं उत्तर नक्कीच पर्याय नंबर दोन येईल असं वाटायलंय चला तरी तरी द्याश द्याश <laughs> आता तरी पुढचं बघू आपण आ थोड्याच वेळात डॅश डॅश ला सुरुवात झाली भांडणाला आता मैदानात भांडण कसं होईल धावण्याला असं होऊ शकतंय कुस्तीला होऊ शकल गाण्याला होऊ शकल चला तर पुढचं बघू तरी प्रश्न तिसरा विजेत्या मल्लाला आता मल्लाला म्हणजे इथं नक्कीच कुस्ती असेल हे म्हणजे बघा ह्या मल्लाला या, या शब्दावरून प्रश्न दुसऱ्याचं उत्तर कळालं थोड्याच वेळात कुस्तीला सुरुवात झाली होईल म्हणून प्रश्न दुसऱ्याचं उत्तर किती रे पर्याय नंबर तीन कळालं आणि प्रश्न पहिल्याचं उत्तर काय मग मैदान डॅश डॅशनी खचाखच भरले होते तर प्रेक्षकांनी कुस्ती बघायला मैदान पूर्ण भरलं होतं तिसरं विजेत्या मल्लाला हिंद केसरी हा डॅश डॅश देऊन गौरवण्यात आलं तर हिंद केसरी काय बक्षीस नाही चषक नसतो तो पदक नसतंय तर किताब असतंय विजेत्या मल्लाला हिंद केसरी हा किताब देऊन गौरवण्यात आलं समजलं मुलांनो कसे एकमेकावर अवलंबून असतात प्रश्नांचे उत्तर कळालं पहा आता शेवटचा परिच्छेद पहा परिच्छेद पाचवा हे युग डॅश डॅश आहे त्यामुळे जग अगदी जवळ आले आहे मग हे युग कसे आहे माणसांचे आहे का दूरदर्शनचे आहे का आकाशवाणीचे संगणकाचे बरोबर आहे रे जग म्हणलं आहे ना जग जवळ आलं माणसांचे नाही तर आता खरंच कॉम्प्युटरचं युग आहे म्हणून पर्याय चार हे असू शकते हां चला पुढचा दुसरा प्रश्न लगेच उत्तर रंगवायचं नाही काही सेकंदात डॅश डॅश काही सेकंदात जगातील कोणतीही माहिती आपण घर बसल्या प्राप्त करून घेऊ शकतो दूरदर्शनवरून तर नाहीच दुकानातून नाहीच दूरध्वनीवरून तर नाहीच इंटरनेटवरून हे करेक्ट आहे बघा म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन आणि इंटरनेट चालतंय कॉम्प्युटरमध्ये म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर चार कसे एकमेकावर अवलंबून आहेत प्रश्न आता प्रश्न तिसरा आपल्यापासून कितीही दूर असलेल्या व्यक्तींना आपण टॅश डॅशद्वारे काही सेकंदात संदेश पाठवू शकतो मग पत्र पत्राद्वारे का नाही दूरध्वनीद्वारे नाही तारद्वारे नाही तर ईमेलद्वारे कॉम्प्युटरमध्येच ईमेल असते म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर दोन विद्यार्थी मित्रांनो परिच्छेद हा तुम्हाला समजला असेल आणि या आपण जितका भाग पाहिला तेवढा सगळा भाग तुम्हाला परीक्षेत नक्की नक्की छान मार्क मिळवून देईल अशी मला आशा आहे चला आता पाहूया मग यापुढील भाग बघूयात उपघटक तीन पॉईंट चार e, ई आता अ पाहिलं आ पाहिलं ई e. वाक्याच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे फार सोपं बरं का हे सुद्धा मुलांनो नमुना प्रश्न एक ते पाच साठी सूचना खालील वाक्य चार भागात विभागलेले आहे त्यातील चुकीचा भाग ओळखून योग्य पर्याय क्रमांक निवडा अरे फार सोपा असते बरं का मुलांना चार भागात दिलेले असते त्याच्यातला चुकीचा कोणता भाग आहे ते ओळखायचंय बघा आता एक उदाहरण पाहू आपण नमुना प्रश्न तुम्हाला लगेच समजेल सगळे प्रश्न फार सोपे तुमच्या वर्गाचा संघ हे अ भाग आहे खो खोमध्ये जिंकला हा ब भाग म्हणून तुम्हाला आनंद झाला हा क भाग दुःख झाले ड भाग तर आता याच्यात काय म्हणले त्यातील चुकीचा भाग आता खो खोमध्ये जिंकल्यावर दुःख कसं होईल नाहीच म्हणून तुम अर्था थांबा 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 तर तुम्ही करावा खो खोमध्ये जिंकला पण तुमच्या वर्गाचा संघ खो खोत जिंकला म्हणून तुम्हाला आनंद झाला बरोबर आहे मग असं वाक्य बरोबर आहे म्हणून पर्याय नंबर आता ड चूक आहे तर हे ड इथं दिलंय का एक मध्ये अ दिले दोन मध्ये आणि पर्याय नंबर तीनमध्ये ड दिले आणि हे ड चूक झाले म्हणून हे चुकीचं आहे भाग म्हणून प्रश्न पहिल्याचं उत्तर इथं चार नंबरला ड आहे म्हणजे आपण चार नंबर लिहायचं का नाही तर चौथा पर्याय क क तर बरोबर आहे म्हणून हे लक्षात घ्या बरं का ड हे चूक आहे आणि हे पर्याय नंबर तीनमध्ये मध्ये दिले म्हणून या प्रश्न पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर तीन बघा आता प्रश्न दुसरा समजा ना तुम्हाला आता बघा बरं मग प्रश्न दुसरा सोडून दाखवा काल रात्री एक भाग ऊन पाऊस पडू लागला काल रात्री ऊन पाऊस पडू लागला आता रात्री ऊन कसं येईल <laughs> मग चुकीचा भाग काय पर्याय नंबर दोन लगेच समजलं पहा पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा सोपवलेले काम फत्ते केले मूल वडिलांनी आता लगेच तुम्हाला कळालं बरं का वाचल्या <laughs> वाचल्याच मूल आहे चुकीचं आहे म्हणून ऐक नाही जितकं जास्त तुम्ही वाचन करताल तेवढं लगेच कळतंय तरी पूर्ण वाचा समजून घ्या वडिलांनी सोपवलेले काम फत्ते केले मग हे वाक्य पूर्ण आहे मूल हे शब्द चुकीचे तर मूल पर्याय कुठे पर्याय नंबर एकमध्ये म्हणून प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक आणि स्पष्टीकरण पण दिले बरं का मूल या शब्दाचा संदर्भ वाक्यात येऊ शकत नाही म्हणून बरोबर पर्याय एक आहे कळालं चला चौथा प्रश्न पुढच्या मागचा शहाणी मागचा शहाणा हे बरोबर आहे मग अर्थपूर्ण वाक्य होते मागचा शहाणा शहाणी हे शब्द चूक आहे तर मग उत्तर पर्याय नंबर चार चला शेवटचा प्रश्न बघा नमुना प्रश्न शेवटचा चौथा काय दिलाय नयना निलेश गाणे गाते गाणे गाते म्हणल्यावर स्त्रीलिंगी व्हायले म्हणून नयना गाणे गाते हे करेक्ट निलेश चुक आहे म्हणून अर्थपूर्ण वाक्य होतय निलेश गाणे निलेश गाणे गाते नाही नयना गाणे गाते म्हणून पाचव्याच उत्तर पर्याय नंबर दोन समजलं मुलांनो मग सोडूयात आता सराव प्रश्न संच बघा आता तुम्हाला शिकवलेला भाग समजला ना मुलांना मग हे सुद्धा प्रश्न तुमच्या अगदी सोपेत सगळे येतील सराव प्रश्न संच तीन पॉइंट चार ई काय दिलं आहे खालील शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य के तयार केल्यास एक अनावश्यक शब्द शिल्लक राहतो त्याचा पर्याय सुद्धा अनावश्यक शब्द आहे मग प्रश्न पहिला तो राज्यकर्ते होते कुशल शिवाजी महाराज हे मग कसं वाक्य होईल रे शिवाजी महाराज हे कुशल राज्यकर्ते होते तो हा शब्द चुक आहे म्हणून प्रश्न पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर दोन समजलं पुढचा प्रश्न पूर्वेकडे उगवतो कधी कधी नेहमी सूर्य मग वाक्य अर्थपूर्ण कसं आहे नेहमी सूर्य पूर्वेकडे उगवतो कधी कधी हे शब्द चूक आहे म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर एक तिसरा प्रश्न पूर्ण केली आई वडिलांना आई वडिलांची इच्छा मोहनने मग काय वाक्य होईल अर्थपूर्ण आई वडिलांची इच्छा मोहनने पूर्ण केली आई वडिलांना हे शब्द चूक आहे म्हणून प्रश्न तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर चला चौथा चा। प्रश्न वडिलांना घालते वडिलांनी मुलांना शाळेत मुला वडिलांनी मुलांना शाळेत घातले हे करेक्ट वाक्य वडिलांना हा शब्द चुकीचा आहे म्हणून प्रश्न चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर दोन शेवटचा प्रश्न अरे किती सोपे सोपे प्रश्न आहेत रे <laughs> बघा गेलो मावशीकडे राहण्यास आम्ही सुट्टीत मावशीकडे मग काय गेल्याचं आम्ही सुट्टीत मावशीकडे राहण्यास गेलो मग उत्तर काय आहे मावशी इकडे हे चुकीचं आहे म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर अरे किती सोपे सोपे प्रश्न होते पहा पुढचा भाग विद्यार्थी मित्रांनो या पुस्तकामध्ये थोडस सराव सोडवण्यासाठी कमी आहे म्हणून तुम्ही ना नवनीतच ही पुस्तक यासोबतच वाढवा म्हणजे जेणेकरून तुम्ही स्पर्धेमध्ये राहताल लक्षात आला आपल्याला शिष्यवृत्ती धारक व्हायचं नाहीये राज्य यादीत यायचंय मग त्यासाठी जास्तीत जास्त पुस्तकाचा सराव करायचा हे पुस्तक समजलं ना लगेच पुढचं वापरायचं मग याची नवनीतचे सुद्धा काही प्रश्न काही प्रकरणं आम्ही शिकवलेले आहेत मग त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे ती पहा आणि ते सुद्धा भाग पाहून आत्मसात करा बघा आता उपघटक तीन पॉईंट चार ई बघूत आपण सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे आणि ते काही नमुना प्रश्न दिलेत दिले बरं का डायरेक्ट खूप सोपं प्रश्नाचा म्हणजे काय करायचं हे समजलं सर्वोत्कृष्ट विकल्प निवडायचा बघा प्रश्न पहिला रोहन हेमंतला सांगत होता आता काय सांगत होता गेलो होतो फिरायला काल मी गेलो होतो फिरायला काल मी हे सर्वोत्कृष्ट विकल्प नाही आहे मी काल फिरायला गेलो होतो अरे हे करेक्ट आहे की रे रोहन हेमंतला काय सांगत होता मी काल फिरायला गेलो होतो फिरायला काल गेलो होतो मी नाही मी गेलो होतो फिरायला काल नाही तर मी काल फिरायला गेलो होतो हे करेक्ट आहे वाक्यरचना ही अर्थपूर्ण आहे म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर तीन दुसरा प्रश्न काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात त्यांचे दुःख दारिद्र्य पाहून त्याचा टॅश त्याच डॅश त्याचा त्यांचे दुःख दुः दुःख दारिद्र्य पाहून त्याचा जीव भांड्यात पडला ते घाबरल्यानंतर असतं हे जीव घाबरला झाला होता नाही जी वाटने, वाटने, जीव दडपून गेला नाही जीव तुटत होता त्याला वाईट वाटत होतं म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर दोन काळजी वाटत होते वाईट वाटत होते हे असं आहे म्हणून इथं वाईट वाटणे दुःख वाटणे असं आहे तर योग्य आहे दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर दोन पुढचं इथं जीव दडपणे घाबरणे दिले जीव तुटणे म्हणजे वाईट वाटणे जीव घाबरावणे भीती वाटणे जीव भांड्यात पडणे म्हणजे काळजी वाटणे दिले म्हणजे योग्य काय पर्याय दोन तिसरा प्रश्न बघा आता तिसरा प्रश्न काय दिलेला आहे तर या तिसऱ्या प्रश्नात तुम्हाला दिलेला आहे राहुलने थांबावरचा राज्यातील मुलकी व्यवस्था शिवरायांनी डॅश डॅश नीट नेटकी ठेवली होती नाही आकर्षक ठेवली होती नाही विस्कळीत ठेवली होती नाही तर चोख ठेवली होती राज्यकारभाराच्या दृष्टीने मुलगी व्यवस्थेसाठी चोख हा शब्द योग्य आहे म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर चार चौथा प्रश्न राहुलने दाखवलेल्या प्रसंग सावधानामुळे गावातील मोठी दुर्घटना प्रसंग सावधान दाखवल्यामुळे टळली हे करेक्ट आहे वाचली नाही टाळली नाही घडली नाही तर पर्याय नंबर तीन हे अर्थपूर्ण आहे बघा नमुना प्रश्न पाच पाचवा आणि शेवटचा जास्त जवळून टी व्ही पाहिल्याने डोळ्यांना डॅश डॅश होतो त्रास बसतो आराम मिळतो <laughs> त्रास देतो नाही तर त्रास होतो हे करेक्ट आहे म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन बघा बरं आता नमुना सराव प्रश्न संजय तीन पॉईंट चार ए। आता हे समजलं असेल तर हे तर लई सोपंय रे तुम्हाला बोला नो फार अभ्यास करायला का तुमचं मनोरंजन व्हायला हेच तुम्हाला, तुम्हाला कळणार नाही प्रश्न पहिला रोशनी मला अभ्यासाला मदत डॅश डॅश का मदत देतेस का नाही घेतेस का नाही वाचतेस का नाही तर मदत करतेस का रोशनी मला अभ्यासाला मदत करतेस का हे करेक्ट म्हणून पहिलाच उत्तर पर्याय नंबर दोन बघा प्रश्न दुसरा यावर्षीही पावसाने पाठ फिरवल्याने डॅश डॅश झाला शेतकरी आनंदी आता पाऊस नसल्यावर शेतकरी आनंदी कशी होईल चुकलं श्रीमंती झाला शेतकरी हेही चुकलं पाऊस नसल्यावर शेतकरी श्रीमंत कसं होईल शेतकरी सुख झाला सुखी चुकलं तीनही चुकीचे आहेत तर पर्याय नंबर तीन शेतकरी हवालदिल झाला हे करेक्ट आहे म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन तिसरा प्रश्न तान सेनाचे सुरेल गाणे ऐकण्यात दरबारातील सर्व लोक हसू लागले नाही आनंदी झाले ठीक आहे बघू ओरडू लागले चुकलं तल्लीन झाले हे करेक्ट आहे मुला नो आनंदी तर झालेच पण तल्लीन झाले म्हणून तिसऱ्याचं उत्तर अधिक बरोबर आहे पर्याय नंबर एक चौथा रामजी रामजी काकांनी वर्गातील सर्व मुलांचे डॅश डॅश आभार केले अभ्यास केला आहा सत्कार केला नाही तर कौतुक केले सर्व मुलांचे कौतुक केले हे करेक्ट आहे सत्कार केले केले असतं तर विचार केला पण इथं केला आहे तर इथं केले हे शब्द बरोबर आहे म्हणून चौथ्याचं चा उत्तर पर्याय नंबर दोन पाचवा प्रश्न राजूच्या दांडगटपणामुळे त्याच्या मित्रांनाही डॅश डॅश त्याच्या मित्रांनाही स्वागत झाले का त्याच्या मित्रांनाही बक्षीस मिळालं त्याच्या दांडगटपणामुळे बक्षीस मार <laughs> शिक्षा होती मित्रांनाही शिक्षा होती आणि शिक्षा झाली हा हे करेक्ट आहे हे शिक्षा होती हे वाक्य अर्थपूर्ण होईल शिक्षा झाली हे अर्थपूर्ण आहे म्हणून राजूच्या दांडगटपणामुळे त्याच्या मित्रांनाही शिक्षा झाली हे करेक्ट आहे समजलं मुलांनो किती सोपे होते पाचही प्रश्न पहा आता या पुढील सोपा भाग स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण गणिताकडं बुद्धिमत्तेकडं आपण लक्ष देतो इंग्रजी तर फार सोपं जात आहे आपल्याला पण मार्क कटतात मराठीमध्ये म्हणून जास्तीत जास्त आपण मराठीचा जा सराव केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे बघा उपघटक तीन पॉईंट पाचमध्ये काय दिले माहिती तंत्रज्ञानविषयक व मराठी भाषेच्या मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द शोधणे हे भाग बघा माहिती तंत्रज्ञानविषयक शब्दांचा परिचय पर्यायी मराठी शब्द वापर इत्यादी आता इन्फॉर्मेशन म्हणजेच काय इंग्लिश शब्द आहे माहिती टेलिव्हिजनला काय म्हणतात दूरचित्रवाणी मॉनिटरला दृश्यपटल प्रोग्रॅमला कार्यक्रम कीबोर्डला कळफलक रोबोला यंत्रमानव व्हिडिओला चित्रध्वनी क्षेपक हे पाठ करा बरं का मुलांनो हे सगळं व्हिडिओ टेपला चित्र चित्रफित चॅटला गप्पा वेबसाईटला थांबा फोनला दूरध्वनी आता इकडे बघा टेक्नॉलॉजीला तंत्रज्ञान इंटरनेटला आंतरजाल सॅटेलाइटला उपग्रह हो, सिस्टीमला प्रणाली कॅल्क्युलेटरला गणक यंत्र डिस्प्लेला प्रदर्शक ऑडिओला ध्वनिक्षेपक न्यूजपेपरला वर्तमानपत्र मेसेजला संदेश ऑपरेटिंग सिस्टीमला वापर प्रणाली कॉम्प्युटरला संगणक मोबाईलला भ्रमणध्वनी प्रोजेक्टरला प्रक्षेपक स्क्रीनला पडदा कॅमेराला छायाचित्रक व्हिजनला दृष्टी हायलाइट्सला क्षणचित्रे फॉन्टसला टंकसमूह डिस्कला तबकडी ट्रान्सलेशन भाषांतर प्रिंटरला छपाई यंत्र त्याच्यानंतर आता हे थांबा ट्रान्सलेशन नंतर तुम्हाला दिसत नाही ना आ आता आता दिसायला आहे सगळ्यांना आता बघा आपण कुठपर्यंत आलो होतो तर ट्रान्सलेशनला भाषांतर बरोबर आहे आता हे राहिले तिथं वेबसाईटला संकेतस्थळ प्रिंटला छापील प्रत प्रिंटरला छपाई यंत्र कॉम्युनिकेशनला संवाद सॉफ्टवेअरला संगणकाची आज्ञावली म्हणतात सॉफ्टवेअरला लक्षात ठेवा वेबला जाळे युझरला वापरकर्ता नेटवर्कला एकमेकांशी जोडलेल्या संस्था शेअरला वाटणे कनेक्टिव्हिटीला जोडणी हार्डवेअर धातूपासून बनवलेले साहित्य आणि थ्री डी ला त्रिमिती म्हणतात हे सगळं पाठ करा बरं दहा वेळेस वाचा मन लावून पाच वेळेस लिहा मग बघा ह्याच्यावर आधारित शंभर टक्के प्रश्न जर आले तर तुम्हाला येतेच बघा प्रश्न पहिला राधिकाचा मोबाईल बाजारात हरवला वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणता पर्यायी श मराठी शब्द वापराल आता मोबाईलला काय म्हणायचं रे संगणक नाही दूरध्वनी नाही प्रक्षेपक नाही तर प्रमाणध्वनी म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर चार बघा दुसरा प्रश्न कारखान्यात अवघड जोखमीची व कौशल्याची कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रमानवाचा वापर केला जातो मग यंत्रमानवाचा अधोरेखित आहे वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणता इंग्रजी शब्द व्यवहारात वापरला जाईल टेलिव्हिजन नाही मोबाईल नाही कॉम्प्युटर नाही तर यंत्रमानव म्हणजे रोबो आहे ना सोपं तिसरा पुढील पर्यायामधून चुकीची जोडी ओळखा संगणकाला कॉम्प्युटर म्हणतात संदेशला मेसेज म्हणतात आंतरजालाला इंटरनेट म्हणतात पण कार्यक्रमाला फंक्शन म्हणतात तिथं दिले प्रोजेक्टर हे चुकीचं आहे म्हणून प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन कार्यक्रमाला प्रोग्राम म्हणतात आणि प्रोजेक्टर ह्याला काय आहे तर प्रोजेक्टरला काय म्हणतात केलंय का पाठ प्रक्षेपक म्हणून अचूक उत्तर आहे प्रश्न तिसऱ्याचं उत्तर म्हणजेच चुकीची जोडी पर्याय नंबर दोन चौथा प्रश्न गटात न बसणारा शब्द शोधा वर्तमान तंत्रज्ञान वर्तमान म्हणजे मराठी शब्द हां तंत्रज्ञान मराठी शब्द हां कळफलक मराठी शब्द आणि कोणता शब्द आलाय कळफलक म्हणजे कीबोर्ड मेसेज दैश दैश वर, हे इंग्लिश शब्द म्हणून गटात न बसणारा आहे पर्याय नंबर ती पाचवा जगातील वैविध्यपूर्ण ज्ञान व माहितीचा खजिना डॅश डॅशवर उपलब्ध आहे कशावर उपलब्ध आहे संगणकावर भ्रमणध्वनीवर नाही दूरचित्रवाणीवर नाही आंतरजाल हे करेक्टेरियम संगणकाच्यामध्ये आंतरजाल असते इंटरनेट आणि त्या इंटरनेटवर उपलब्ध आहे म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर तो समजले ना प्रश्न आता सोडूया सराव प्रश्न संच आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पाठांतर केलं असेल तर सराव प्रश्न संच तीन पॉईंट पाच सोडवावर का नाही तर सरळ व्हिडिओला पॉज करा पहिल्यांदा तो पाठांतर करायचा माहिती तंत्रज्ञानविषयक शब्दांचा परिचय तो भाग पूर्ण पाठ करा आणि नंतरच हे सोडवा सोडवलं वाचलं पाठ केलं हा चला पहा प्रश्न पहिला डॅश डॅश सहाय्याने आपण संगणकावर टंकलेखन करू शकतो मग काय येईल रे कीबोर्डच्या सहाय्यानं आपण टंकलेखन म्हणजे टाईप करू शकतो म्हणून काय पडद्याच्या सहाय्या नाही गणकयंत्राच्या साह्यानं नाही प्रदर्शकच्या नाही तर कळफलकच्या साह्याने म्हणून प्रश्न पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर एक दुसरं सानिया डॅश डॅशवरून मैत्रिणीशी सतत बोलत असते दूरचित्रवाणीवरून नाही ध्वनिक्षेपक नाही संकेतस्थळ नाही तर भ्रमणध्वनी करेक्ट आहे मोबाईलवरून तिसरा प्रश्न पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी कोणता इंग्रजी शब्द व्यवहारात वापरला जातो सीमेवरील सैनिक सतत एकमेकांशी संवाद साधत असतात मग संवाद या शब्दासाठी कोणतं आहे मोबाईल नाही नेटवर्क नाही इंटरनेट नाही तर कम्युनिकेशन म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन चौथा प्रश्न युझर या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता युझर म्हणजे जोडणी नाही वापर प्रणाली नाही माहिती नाही तर यूजर म्हणजे वापरकर्ता यूजर म्हणजेच काय वापरकर्ता त्याला म्हणायचं यूजर पाचवा प्रश्न इन्फॉर्मेशन हा शब्द खालीलपैकी कोणत्या मराठी शब्दाचा पर्यायी शब्द आहे मग कोणत्या मराठी शब्दाचा पर्यायी शब्द आहे इन्फॉर्मेशन तर त्याचं उत्तर आहे तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे उपग्रह सॅटेलाइट आहे यंत्रमानव नाही रोबोय माहिती आहे इन्फॉर्मेशन म्हणजे काय माहिती म्हणून पाचव्याच उत्तर पर्याय नंबर चार सहावा गटात न बसणारा शब्द ओळखायचाय आता गटात न बसणारा शब्द कोणता आहे पहिले वाचून घ्या सायकल ठीक आहे पुढं सायकल हे इंग्लिश शब्द आहे का रे सायकल वाहन वाहन बस बस इंग्लिश शब्द रेल्वे इंग्लिश शब्द सायकल इंग्लिश शब्द वाहन हे इंग्लिश शब्द नाही आहे म्हणून सहाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन सातवा प्रश्न टेबल या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द कोणता टेबल म्हणजे बाक नाही टेबल म्हणजे कुडची नाही टेबल म्हणजे चौरंग नाही तर टेबल म्हणजे मेज आणि बाक म्हणजे डेस्क म्हणून सातव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन आठवा संगणकाशी संबंधित नसलेला शब्द खालीलपैकी कोणता चॅटिंग संगणकाशी संबंधित आहे ईमेल संगणकाशी संबंधित आहे माऊस संगणकाशी शब्द आहे पण हे सगळे संगणकाशी शब्द आहेत पण रेडिओ हे वेगळाच आहे म्हणून आठव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन नववा प्रश्न खालीलपैकी संदेशवहनाचे का कोणते साधन आधुनिक काळात वापरत नाहीत मग संदेश वहनाचं साधन कोणतं वापरत नाहीत रेडिओ संदेशवहनाचे कोणते साधन संदेश हो रेडिओवरून तर बातम्या दिल्या जातात मोबाईल मोबाईल रेडिओ ऐकत होता पण मोबाईल बरोबर आहे तर सगळ्यात महत्वाचं आहे सॅटेलाईट तर सगळ्यात महत्वाचं आहे तार बा जेव्हापासून मोबाईल आले तेव्हापासून हे बंदच झालं की रे <laughs> म्हणून नव्याचे उत्तर पर्याय नंबर चार विद्यार्थी मित्रांनो सराव प्रश्नसंच तीन पॉईंट चार आणि तीन पॉईंट पाच हा संपूर्ण भाग तुम्हाला समजला असेल अशी मला आशा आहे आणि या शिकवलेल्या भागाच्या माध्यमातून तुम्हाला जर परीक्षेत थोडासाही जर आधार जर झाला तुम्हाला जर परीक्षेत यश मिळवता आले तर मला शिकवल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटेल तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तुमचे आभार मानतो आणि पालकांनी तुम्हाला व्हिडिओ पाहण्याची परवानगी दिली म्हणून तुमच्या पालकांचेही धन्यवाद मानतो